लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्टची एंट्री होताना आपल्याला दिसणार आहे. म्हणजे आता एका रात्रीमध्ये कला अद्वैतचं मन जिंकणार आहे. ज्या कारणासाठी अद्वैत आता रात्रभर खऱ्यांच्या घरी थांबलेला आहे, त्या कारणामुळेच कलाचं खरेपण अद्वैतच्या समोर येणार आहे. सत्याचा शोध घेण्यासाठी ज्या वेळेला अद्वैत आता खऱ्यांच्या घरी रात्रभर थांबतो, त्यावेळेला कलाचं खरं रूप एका घटनेमुळे अद्वैतच्या समोर येतं. म्हणजे खऱ्यांची कला ही बाकी खऱ्यांसारखी नाही आहे. तिची आई ती आणि नैना या दोघी सोडल्या तर या घरामध्ये सगळेच जण खरं बोलतात आणि सगळेच जण हे मात्र भावनाप्रधान आहेत, पैशाचा हाव नसलेले आहेत. ही गोष्ट अद्वैतच्या समोर येणार असते आणि त्यासाठी एक गोष्ट कारणीभूत ठरणार असते. मग मात्र ते निघताना अद्वैत मात्र कलाची हात जोडून माफी मागणार असतो आणि या सगळ्यामध्ये कलाला सुद्धा अद्वैतचा मोठेपणा समजतो. म्हणजे अद्वैत हा मनाने वाईट नाही आहे, त्याच्यावरती आत्तापर्यंत करण्यात आलेल्या संस्कारामुळे तो असा झालेला आहे हे कलाला समजतं. मग कलासुद्धा मनाशी ठाम निश्चय करते, काहीही झालं तरी मी अद्वैतच्या पाठीशी ठाम उभं राहीन आणि नैनाला धडा शिकवेन. म्हणजे नैनाने हे जे काही केलंय त्याच्यामुळे अद्वैत डिस्टर्ब झालाय, त्याला हे सगळं भोगावं लागतंय. नैना ताईला मी सोडणार नाही, का ती असं वागली हे मी सत्य जाणून घेणार आहे. आणि मग मात्र अद्वैतने माफी मागितल्यावरती महालक्ष्मीच्या अंबाबाईच्या साक्षीने अद्वैत माफी मागतो आणि कला आणि अद्वैतच्या गोड नात्याची सुरुवात होते. आता इथे रात्रीच्या वेळेला अद्वैतने दूध प्यायला नकार दिल्यावरती कलाच ते दूध प्यायला लागते आणि मग मात्र अद्वैतच्या अगदी जवळ जाते. अद्वैत म्हणतो, काय काय करतेस काय तू? अद्वैत साधा बोळा घाबरतो आणि त्याच वेळेला कलाला कळतं की हा माणूस कितीही आगाऊपणाचा आवडला असेल तरी याच्या मनामध्ये कुणाबद्दल कपट काही भावना येऊ शकत नाही. हा एक साधा सोपा सरळ माणूस आहे आणि ती मुद्दाम अद्वैतची नाटकं करण्याचा किंवा अद्वैतला चिडवण्याचा चान्स काही सोडत नाही. अद्वैतच्या जवळ जात असताना तो म्हणतो, लांबो लांबो इथून पहिला लांबो. यावरती कला त्याच्या अधिकच जवळ जाते आणि म्हणतो, खबरदार खबरदार जर माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न केलास तर. असं म्हणत तो कलाला मात्र आता बाहेर जाण्यासाठी सांगत असतो. कला जवळजवळ येते आणि तिकडे असलेले आपले कपडे उचलण्यासाठी ती आलेली असते. अद्वैत मात्र आता इकडे लुंगी आणि घातलेलं दिनकरचं शर्ट याच्यामध्ये खूप अनकम्फर्टेबल असतो. कला या सगळ्याची मजा घेत असते. फायनली कला आता अद्वैतला मोठा झटका देते आणि तिकडून निघून जाते. अद्वैत विचार करतो, म्हणजे ही माझ्यासोबत नाटक करत होती तर. असं म्हणत अद्वैत आता ही कुठे गेली म्हणून पाहत असतो. त्याच वेळेला काजू येते आणि जिजू काय झालं? तितक्यात तिथे संगीता पण येते आणि म्हणते, काय झालं काय? कला म्हणते, काही नाही ग, मी जरा बाहेर आले ना म्हणून करमत नाही, मला शोधतायत. असं म्हणत कला आता त्याची चेष्टा मस्करी करायला लागते. तोपर्यंत सरोजचा जळून जळून जळफळाट झालेला असतो. ती विचार करते की अद्वैत माझ्याशी असं कसं वागू शकतो आणि रात्रभर राहिला, मला बोलला पण नव्हता की आज रात्री मी वस्ती करणार आहे, तरीसुद्धा मला न सांगता रात्रभर थांबला, हिंमत कशी झाली याची? मग आगीत तेल ओतण्यासाठी आपली रोहिणी असतेच. रोहिणी येते आणि म्हणते, वहिनी अगं तुझा मुलगा असा कसा ग? म्हणजे तुला काहीही न सांगता तो राहिला सुद्धा तिकडे बघ तरी. बघ बाई, त्यांना मिळालेल्या प्रायव्हसीचा ते मात्र गैरवापर करतील ह. म्हणजे एका अर्थी चांगलेच आहे, त्यांना प्रायव्हसी मिळाली तर ते दोघं जण आता त्या प्रायव्हसीचं सोनं करतील. त्यांना सुद्धा कधीतरी एकांत हा मिळायलाच पाहिजे ना. वहिनी हे उत्तम झालं बरं का? आणि अद्वैत वस्तीला थांबलाय, आबांनी फोन केला होता. त्यावेळेला दिनकरराव म्हटले की अद्वैत स्वतःहूनच म्हटलेत की वस्तीला राहतोय. खरं तर त्यांना कम्फर्टेबल वाटत नव्हतं, कारण अद्वैतला त्या एवढ्याशा खोलीमध्ये झोप येणार नाही. पण तरीसुद्धा अद्वैत स्वतःहून राहिलाय स्वतःहून राहिलाय असं म्हणत रोहिणी आता मुद्दाम सरोजला चिडवत असते. सरोज आता अद्वैतला फोन लावण्यासाठी काढते आणि त्याच वेळेला अद्वैत तिचा फोन कट करतो. सरोज विचार करते, नक्की काय चाललंय? यावरती सरोजला आता मात्र इकडे रोहिणी सांगते, अगं वहिनी तू डिस्टर्ब करतेस, रात्रीचे किती वाजलेत बघ, दोघं जण एकांतात असतील, इकडे त्यांना तो एकांत मिळत नाही. तू कितीही काही म्हटलीस ना तरी तुझा मुलगा तुझ्या हातातून गेलेला आहे, तो तुझ्या सुनेचा झालेला आहे. म्हणून तर त्या रात्री तो स्टोअर रूममध्ये गेला ना, आणि स्टोअर रूममध्ये गेल्यापासूनच त्याचं वागणं बदललेलं आहे, तू बघतेस ना. असं म्हणत आता मात्र रोहिणी इकडे सरोजला मुद्दाम चढवते आणि तिच्या मनामध्ये विष पेरून तिला आता अद्वैतच्या विरुद्ध भडकावते. सरोज म्हणते, येऊ दे अद्वैतला, आता मी त्याला जाब विचारते.
तोपर्यंत राहुलने धोका दिल्यावरती नैना आता आपल्या घरी येते. ती विचार करते की अद्वैत तर गेला असेल, मग कशाला आता मी इकडे थांबू, मला आता घरीच जायला पाहिजे. असा विचार करत ती लपतछपत घरात येते आणि आता ती घरात आल्यावरती इकडे सगळेजण हादरतात. दिनकर बोलतो, तू तू इथे कशाला आलीस? यावरती संगीता म्हणते, तुला कळत नाही का जावळे बापू अजून आतमध्ये आहेत? दिनकर म्हणतो, तुला सांगितलं होतं ना आईने की तू इथे येऊ नकोस म्हणून? काजू म्हणते, पण हिला चैन पडेल तर ना? कला म्हणते, काय चाललाय हा प्रकार? म्हणजे नयनाता इथेच राहत होती का? आता आतून सगळं हे आता अद्वैत ऐकत असतो आणि तो विचार करतो, अच्छा म्हणजे मी आज ज्या कारणासाठी थांबलोय ते कारण सफल झालेलं आहे, म्हणजे ही नयना इथेच आहे, खऱ्यांनी माझ्यापासून सत्य लपवलंय. आणि आता तो बाहेर जाऊन सगळ्यांना रंगे हात पकडणार. तेवढ्यात कलाचा आवाज तो ऐकतो आणि कला सांगत असते, तुम्ही सगळ्यांनी मिळून म्हणजे अद्वैतला फसवलेलं आहे. तो म्हटला होता की कपडे वाळत बाहेर घातलेले आहेत, पण तुम्ही कुणी ते मान्य केलं नाहीत आणि त्याला सगळ्यांना याच्यामध्ये अडकवलं. यावरती काजू म्हणते, हो ही नयनाताई नंतर आली होती इकडे, तिला त्या पोराने कोणी सोडून दिलंय, ती इकडे आली होती पण ती कबूलच करत नाहीये कोण पोरगा आहे ते. मला माहिती आहे, मी त्याला बघितलं, कोणीतरी श्रीमंत होता, गाडीत होता. कला म्हणते, ते महत्वाचं नाहीये आता. तुम्ही सगळ्यांनी मिळून अद्वैतला फसवलंय, तुम्हाला कळतंय का? म्हणजे नयनाताई तू तू त्याची काय अवस्था करून ठेवलीस प्रेमाच्या जाळ्यात, त्याला ओढलंस आणि त्याची ही अवस्था करून ठेवलीस. तुला समजत नाही का की चांदेकरांवरती किती मोठं संकट आलंय? या सगळ्यासाठी मी तुम्हाला कुणालाच माफ करणार नाही. असं म्हणत कला चिडते, अद्वैत ऐकत असतो. म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये जे खोटं चाललंय ते कलाला माहीत नव्हतं, खरे जे काही खोट करतायत ते कलाला माहीत नाहीये. कला या सगळ्यापासून अलिप्त आहे, तिला हे सगळं ऐकल्यावरती राग येतोय. काजू म्हणते, तुझं बरोबर आहे, पण तू खडूसची बाजू कधीपासून घ्यायला लागलीस? कला म्हणते, प्रश्न तो नाही आहे, त्याला जो त्रास झालाय तुम्ही बघितलंय, नयनाताई व त्याने मनापासून प्रेम केलं आहे. नयनाताई फसवून गेल्यामुळे तो एका वेगळ्याच डिप्रेशनमध्ये गेलाय. सगळे चांदेकर अडकलेत आणि नयनाताई तू इथे आलेस? मला हे चालणार नाही, मी आत्ताच्या आत्ता इथून निघते, कारण काही झालं तरी सासरचा मान मला राखलाच पाहिजे. असं म्हणत कला आता इकडे बोलत असते, अद्वैत सगळं ऐकत असतो. आणि आता एका झटक्यात अद्वैतचं मन कलाने जिंकलेलं असतं. अद्वैत ज्या वेळेला रूममध्ये असतो, कला तिकडे येते आणि अद्वैत तिच्यासमोर हात जोडून उभा असतो. समोर महालक्ष्मीचा अंबाबाईचा फोटो असतो. अद्वैत तिकडे पाहतो आणि कलाची माफी मागतो. अंबाबाईच्या साक्षीने अद्वैतने आपल्या नात्याला एक वेगळाच न्याय दिलेला असतो, कारण कलाने तिकडे आता चांदेकरांची आणि अद्वैतची बाजू घेत इकडे जे काही केलेलं असतं ते अद्वैतच्या मनाला खूप भावतं. आणि मग मात्र अद्वैत या सगळ्यामध्ये कलाची माफी मागतो. खऱ्या अर्थाने आता एका रात्रीत अद्वैतचं मन कलाने जिंकलेलं असतं. ज्या कोणाचा पर्दाफाश करायसाठी तो थांबलेला असतो तो पर्दाफाश तर होतोच, पण त्यामध्ये कला ही खरेपणाने सगळ्यांच्या समोर येते. म्हणजे अद्वैतला समजतं की कला ही खरंच खूप खरी आहे, या सगळ्यामध्ये कलाचा काही दोष नाही हे समजल्यावरती मग मात्र अद्वैत तिची माफी मागतो. फायनली कला आणि अद्वैत यांच्या नात्याचा श्री गणेश तर झालेला आहे. कुत्र्या मांजरासारखे भांडणारे दोघंजणं आता मात्र एकमेकांच्या हक्कासाठी भांडताना आपल्याला दिसणार आहेत.